भाजप प्रणित महायुतीत चौथा भिडू। लोकसभा निवडणुकीत मनसे एनडीए मध्ये। राज ठाकरेंना सोबत घ्यावं ही दिल्लीश्वरांची इच्छा। भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीत झालं आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार सोमवारी सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी पोहोचले। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांची तब्बल तासभर चर्चा झाली। या चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकलेला नाही, मात्र दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊनच शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील 6 पैकी 6 लोकसभा जागा जिंकण्याची भाजपची रणनीती आहे। भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती झाली आहे, मात्र मुंबईसाठी भाजपनं नो रिस्क धोरण ठरवलंय। राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेतल्यास मुंबई जिंकता येईल असा भाजप नेतृत्वाचा कयास आहे। त्या दृष्टीनंच मनसेला महायुतीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय। मात्र भाजप आणि मनसे आताच पत्ते ओपन करायला तयार नाही। आता तरी या विषयावर बोलण्यासारखं काहीच नाही, मी बोलणार नाही। एवढं नक्की सांगेन, राजकारणामध्ये राजकीय भेटी होतात, राजकीय चर्चा होतात, आम्ही तर वैयक्तिक मित्रच आहोत आणि म्हणून गाठी भेटी त्यांच्याकडनं आमच्याकडनं झाल्या तर त्याचा उलगडा योग्य वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं त्या पद्धतीने लवकरच होईल। माझा विषय वेगळा आहे, ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती बोलू, आलायत म्हणून विचारायचं नाही। गेल्या काही दिवसात महायुतीचे नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कार्यक्रमांना हजेरी लावली, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला साथ दिली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं बोललं जात आहे। भाजपबाबत मनसेच्या इंजिनाची दिशा ही नेहमीच बदलत राहिली आहे। कधी मोदींचं गुणगान गायचं तर कधी लावरत व्हिडिओ कॅम्पेन राबवत मोदींवर आग पाकड करायची, असा मनसेचा राजकीय इतिहास राहिला आहे। त्यामुळं मनसेच्या इंजिनाचं आगला स्टेशन महायुती असणार का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। गणेश कवडेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।